काय सांगणार आहे आज मानकोट ट्रॅफिक डिव्हिजनला तुम्ही निवेदन दिले आज मानकोटलाच नाही आहे तर खरं तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण ट्रॅफिक चौकीमध्ये आज महाराष्ट्र नवनवम वाहतूक सेनेच्या वतीने माननीय रायसाहेबांच्या आदेशाने आज निवेदन दिलेलं आहे. ज्या प्रकारे ऑनलाईन फाईनच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची लूट चाललेली आहे ती लूट ही थांबवली पाहिजे आणि पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीने त्या फाईनच्या नावाखाली जो पैसा वसुली चाललेली आहे ती बंद झाली पाहिजे यासाठी आज आम्ही गुलाबाचं फूल देऊन आज त्यांना निवेदन दिलेलं आहे. याच्यानंतर जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने खळखट्याक आंदोलन करते ही पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही स्वतः किती चौकीला जाऊन भेट देणार आहे आणि हे सांगणार आज संपूर्ण ठिकाणी जे जे स्थानिक पदाधिकारी आहेत हे सर्व महाराष्ट्रातील सर्व ट्रॅफिक चौकीला हे निवेदन गेलेलं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जे ऑनलाईन पद्धतीने जे दंडात्मक कारवाई केली जाते ट्रॅफिक पोलिसांतर्फे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आज ट्रॅफिक पोलीस स्टेशनला मनसेतर्फे निवेदन देण्यात येत आहे. संपूर्ण पोलीस स्टेशनला आज विनंती करण्यात येतं की ज्या काही चुकीच्या पद्धतीने किंवा काही पोलीस अधिकारी यांच्याकडे होत असलेले त्रास ते लोकांना सहन होत नाही त्या ज्या कंप्लेंटी लोकांच्या तक्रारी आमच्या मनसेकडे आल्यामुळे आज साहेबांच्या वतीने आम्ही मनसेच्या वतीने पोलिसांना एक विनंती केली आहे की याच्यापुढे हा जो भ्रष्टाचार चालला आहे आणि लोकांवरती जी कारवाई झाली आहे ती तुम्ही कायदेशीर पद्धतीने करून बाकी लोकांना काही त्रास होऊ नये यासाठी तुम्ही उपाययोजना करावी. काय सांगणार आहे तुम्ही लोक जसं आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरेंच्या आदेशाने आज हे पत्र वाटप बरोबर एकच्या ठोक्याला आम्ही सर्वांना सर्व चौकीमध्ये दिलेलं आहे. हे निवेदन देत असताना आम्ही मोबाईलने फोटो काढणे हे कसं गैर आहे आणि कशाप्रकारे लोक राजरोसपणे राबवतात भ्रष्टाचार केला जातो तसंच ह्या लोकांचा जो अंगावरती वर्दी घातल्यामुळे जो सामान्य लोकांवर बोलण्याची जी पद्धत असते जो रजेलपणा असतो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथून ह्यापुढे खपून घेणार नाही तो मोडीत काढायचं एवढंच या ठिकाणी मी सांगेन. जय हिंद जय महाराष्ट्र. क्या करना चाहेंगे आप लोग महाराष्ट्र नवनिर्माण सेना के तरफ से ट्रैफिक चौकियों को निवेदन देने आए क्या पूरा मामला है? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से पूरे महाराष्ट्र में ट्रैफिक चौकी को निवेदन दे रहे साथ में गुलाब का फूल देके हम लोग हाथ जोड़ के विनती कर रहे हैं ऑनलाइन फाइन के नाम पे जो जनता की पैसे की लूट कर रहे हैं ट्रैफिक अधिकारी वो रुकना चाहिए. आज लॉकडाउन के 2 साल का जो समय गया है तो उसमें सब कमर्शियल व्हीकल से छोटा बड़ा सब गाड़ी वाला आज व्यतीत है उनका कारोबार पूरा बंद है और ऊपर से ये फाइन का पैसा भरना फाइन जो गलती होएगा उसके लिए आप जरूर फाइन कीजिए लेकिन बिना काम का फाइन के नाम पे जो पैसा वसूली हो रहे वो त्वरित रुकना चाहिए ये हमारी मांग है. अगर इसमें कुछ सुधार नहीं होता है तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना इसके आगे अपने स्टाइल में आंदोलन करेगी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज माऊली भाऊ आणि आमचे सगळे पदाधिकारी आम्ही ट्रॅफिकवाल्यांना एक लेटर दिले जे ऑनलाईन फाईन मारतात जर लेटर आणि गुलाबाचं फूल दिलं आहे गुलाबाच्या फुलाप्रमाणे जर ते इथून पुढे नागरिकांची जी काही समस्या आहे ती जर समजून घेत असतील तर आम्ही हात जोडून त्याचं स्वागत करतो आहे आणि जर त्यांना नसेल तसं कळत जे जे काट्याचं फूल टोचतं ते महिला सेना कसं टोचतं ते सांगून देईल. प्रश्न जिथे जनतेचं प्रश्न जिथे जनतेचं सन्मान आहे.